सकाळी उठल्या उठल्या कोणते कार्य करावे म्हणजे आपले जीवन दिव्य व वैभवशाली बनेल? शक्यतो प्रत्येक व्यक्ती रात्री झोपताना भरपूर चिंता आणि तणाव बरोबर घेऊन झोपतात. खूप कमी असे व्यक्ती असतात ज्यांच्या मनात कोणतेही प्रश्न किंवा अडचणी नसतात. प्रत्येकाला कसली ना कसली सतत काळजी लागलेली असते. ते चिंतेतच झोपतात आणि चिंतेतच उठतात. कोणाला पैशांची चिंता, कोणाला शरीराची चिंता, तर कोणाला मनाची चिंता. प्रत्येकाला काही ना काही दुःख, त्रास व अडचण असते. काही व्यक्ती असतात जे सर्व नशिबावर सोडून देतात. जे व्हायचे ते होईल, नशिबात असेल ते होणारच आहे असा विचार करतात. परंतु सर्वच गोष्टी नशिबावर सोडून कसे चालेल? भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण भगवंतांनी आपल्याला कर्म कसे करावे याविषयी मार्गदर्शन केलेले आहे. आपल्याला कर्म तर करावेच लागेल, प्रत्येक वेळी नशिबावर विसंबून कसे राहता येईल? म्हणून सकाळी उठल्या उठल्या कोणते कार्य करावे ज्यामुळे आपले जीवन विकासाच्या आणि शांततेच्या दिशेने नक्कीच जाईल ते आता आपण जाणून घेऊयात. आपण जेव्हा सकाळी झोपेतून जागे होतो तेव्हा उठल्या उठल्या डोळे उघडतो. त्या क्षणी आपल्या डोळ्यासमोर काहीतरी शुभ वस्तू दिसावी किंवा एखादे शुभ चित्र, आपले इष्टदेव यापैकी कोणत्याही एका ठिकाणी आपली दृष्टी पडावी, किंवा सर्वात सोपे आपण जेथे झोपतो तेथे एका गोमातेचा फोटो लावावा आणि उठता क्षणीच त्या फोटोकडे बघावे आणि गोमातेचे दर्शन घ्यावे. कधी कधी आपण साहजिकच म्हणतो ना की आज सकाळी सकाळी मी कोणाचे तोंड पाहिले होते जो माझा दिवस इतका वाईट गेला किंवा चांगला गेला. म्हणून आपला संपूर्ण दिवस आनंदी व प्रसन्न जाण्यासाठी गोमातेचा चेहरा सकाळी सकाळी बघावा किंवा एखादे हिरवेगार झाड घरात लावावे आणि सकाळी उठल्यानंतर लगेचच त्या झाडाकडे बघावे. घरात जर मुलगी असेल तर सकाळी सकाळी मुलीचे दर्शन करणेही खूप शुभ असते, कारण कन्या ही शक्ती स्वरूप आहे. कन्येला देवीचे रूप मानले जाते. जर यापैकी काहीही तुम्हाला शक्य नसेल तर सकाळी उठल्या उठल्या शून्यात बघावे आणि डोळे मिटून आपले इष्टदेव, गोमाता किंवा कन्या यापैकी जे आपल्याला शुभ व लकी वाटत असतील त्यांचा चेहरा नजरेसमोर आणावा. त्यानंतर आपल्या दोन्ही हातांना जोडून चंद्र बनवावा व त्या हातांकडे बघावे व आपल्याला कराग्रे वसते लक्ष्मी हा मंत्र येत असेल तर मंत्र म्हणावा, नसेल तर तसेच हातांकडे पहावे व नंतर दोन्ही हातांचे तवे एकमेकांवर घासावेत व चेहऱ्याला लावावेत. कारण आपले हातच सर्व कर्म करतात. विद्या, धन हे सर्व हातांमुळेच आपल्याला मिळते आणि अंथरुणावरून जमिनीवर पाय ठेवण्यापूर्वी जमिनीला हाताने स्पर्श करून नमस्कार करावा. आपल्या शरीरात सूर्यनाडी व चंद्रनाडी अशा दोन नाडी नेहमी चालत असतात. उजवी नाडी ही सूर्यनाडी आणि डावी नाडी ही चंद्रनाडी. आपण सकाळी उठल्यानंतर आपण श्वासोश्वास करताना ज्या नाकपुडीने श्वासोश्वास चालू असेल ती नाडी त्यावेळी चालू असते. त्यावेळी जी नाडी चालू असेल तो पाय सर्वप्रथम जमिनीवर ठेवावा. आता कोणती नाडी चालू आहे हे कसे काय समजावे? तर हे अगदी सोपे आहे. आपला हात नाकाजवळ धरावा आणि श्वास सोडावा. ज्या नाकपुडीतून जास्त हवा बाहेर पडेल ती नाडी आपली चालू आहे असे समजावे. जर असे करूनही कोणती नाडी चालू आहे हे समजत नसेल तर सरळ उजवा पाय जमिनीवर ठेवून उठावे. रात्री झोपतानाही अगदी झोप लागण्याच्या 2-5 मिनिटे आधीपासून आपल्या इष्टदेवांचा जप किंवा आपल्या आवडता मंत्राचा जप करता करता झोपावे आणि सकाळी जेव्हा आपली झोप उघडते त्यावेळीही सर्वात आधी तो मंत्र म्हणावा. म्हणजे आपण रात्रभर झोपलेलो असतानाही मनातल्या मनात जप चालू राहतो व रात्रभर जप केल्याचे पुण्यफळ आपल्याला प्राप्त होते. रात्री झोपण्यापूर्वी आपण दिवसभर जे काही शुभ अशुभ चांगले वाईट कार्य केले असेल किंवा कळत नकळतपणे आपल्या हातून असे कार्य जर घडले असेल तर भगवंतांकडे या सर्वांची क्षमा मागावी आणि नंतरच झोपावे. सकाळी उठल्यानंतर सर्वात आधी भगवंतांचे आभार मानावे की भगवंता, तुम्ही मला उठविले त्याबद्दल मी तुमचा ऋणी आहे. मी या दिवसाचा सदुपयोग करेन. कारण कितीतरी लोक असे असतात
जे रात्री झोपतात परंतु त्यांना दुसऱ्या दिवसाची सकाळ दिसतच नाही. मग आपण तर नक्कीच लकी आहोत जो भगवंतांनी आपल्याला हा दिवस दाखवला. म्हणून भगवंतांचे सर्वात आधी आभार मानावेत व आपल्या दिवसाची प्रसन्न मनाने सुरुवात करावी. तर मित्रांनो, आता आपल्या लक्षात आलेच असेल की सकाळी उठल्यानंतर सर्वात आधी काय करावे ते. व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा. तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.